हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वसई करो विल्डा. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे समुद्र किनाऱ्यावरती. आम्ही वसईकर हे खूप लकी आहेत, कारण आमच्या वसईला हा समुद्र किनारा लाभलेला आहे. आमच्या वसईला निरनिराळे बीचेस आहेत. जसं हे आहे परुळेकर बीच, रानगाव बीच आहे, राजोडी बीच आहे, कळम आहे, अर्नाळा बीच आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या बीचेसवरती मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर आज आपण आलेलो आहोत परुळेकर बीचवरती. मला वाटते ह्या समुद्राचं नाव परुळेकर बीच पडलेलं असेल, कारण इथे जवळच परुळेकर स्कूल आहे. तर सुंदर असं हे बीच इथे आहे. या बीचवरती तुम्हाला जर यायचं असेल, जर तुम्ही वसई बाहेरून येणार असतील, तर वसई वेस्टला तुम्हाला यायचं आहे. वसई वेस्टवरून VVMCच्या बसेस असतात, ज्या तुम्हाला पारनाक्याला सोडतील. पारनाका हे वसई गावातलं एक स्टॉप आहे. तिथून तुम्ही इथे रिक्षाने पुन्हा येऊ शकतात, किंवा वसई स्टेशनच्या बाहेर रिक्षा असतात. प्रायव्हेट रिक्षा करून देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात. पुन्हा इथून जाण्यासाठी देखील सोय रिक्षाची आहे. आणि ह्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळच इथे आहे वसईचा किल्ला, जो खूपच फेमस आहे, हिस्टॉरिकल जागा आहे. तर तुम्ही अशा ठिकाणी येऊन व्हिजिट करू शकतात. खूप सुंदर जागा आहे. तर चला एक्सप्लोर करूया. क्या बना रहे हो तुम लोग? क्या बना रहे हो? गड्ढा बना रहे हो? नहीं, मिट्टी का घर. मिट्टी का घर बना रहे हो? जल्दी से बना, मुझे देखना है तुम लोग का मिट्टी का घर. आता कसं आपण हॉलिडेज म्हटलं किंवा वेकेशन्स म्हटलं की आपण जातो आउट ऑफ कंट्री या डिफरंट स्टेट्स. आपण वाट बघत असतो की वेकेशन्स कधी येतो आणि आपण जातो कधी. पण आम्ही जेव्हा छोटे होते ना, तेव्हा आमचा पिकनिक स्पॉट जो असायचा तो असायचा बीच. म्हणजे काही असो, इवन अक्षरशः आम्ही होल डे इथे समुद्रावरती आम्ही आलेले आहे. येस, वी यूज टू कुक इन द मॉर्निंग. ओके, मग गावातली सगळी छोटी मुलं अँड दे यूज टू बी लाईक एल्डर्स हू यूज टू अकंपनी. मग ते काय करायचे, लाईक दे यूज टू कुक फूड फॉर द एन्टायर डे. मग आम्ही येताना बरोबर चटई, यू नो व्हॉट इज चटई, या सो द मॅट्रेस दॅट इज सपोज टू बी केप्ट ऑन द फ्लोर. ओके, ती आम्ही इथे घेऊन यायचे. ओके, अँड वी यूज टू स्पेंड फुल डे ऑन द बीच. आणि आता यू कॅन सी देर आर नो ट्रीज, नथिंग लेफ्ट ओवर युअर. ओके, द बीच इज नॉट ॲज वॉट इट वॉज बिफोर. ओके, इट्स टोटली रुइन. ओके, यू नो द रिझन बिहाइंड ऑल दिस पॉल्युशन अँड वॉट इट्स वी ह्युमन्स हू हॅव डन ऑल दिस. ओके, तेव्हा असं नव्हतं, इट वॉज लाईक फुल डेन्स फॉरेस्ट टाईप. इतकं दाट सुरीची झाडं होती ना, सो लाईक इट वॉज टोटली शेडी प्लेस फॉर अस. ओके, सो वी ॲट दॅट टाईम वी डीड नॉट फील द नीड टू गो टू स्विझरलँड ऑर एनी अदर प्लेस. दिस वॉज अ स्विझरलँड. येस, वी यूज टू कुक फूड ओव्हर हियर. समटाइम्स यूज टू गेट द फूड ऑर कुक फूड ओव्हर हियर. तुम्ही जर पाहिलं तर समुद्र त्याच्या पोटात काही ठेवत नाहीये, तो सगळं इथे बाहेरच फेकून देतो. सो एव्हरीवेअर यू विल फाइंड द लिटर्ड प्लास्टिक. हे जर प्लास्टिक आपण घरी आणलं आणि व्यवस्थित डिस्पोज केलं, तर आय थिंक आपली एरिया कुठली घाण होणार नाही. कारण मी खरोखर मिस करते, छोटी असताना जेव्हा आम्ही इथे समुद्रावरती यायचं, घनदाट असं जंगल असायचं, कोण सुरूच्या बागेत इथे लपलेलं असेल तर दिसत नव्हतं. आता तर असं एकदम ओपन झालेलं आहे सगळं. म्हणजे अक्षरशः मी जेव्हा आली तेव्हा मी बघते खरोखर समुद्र नेऊन कुठे ठेवलाय, आहे कुठे समुद्र. Thank you.
थ्री क्लिक अरे हाथ हाथ वरती करना एज हाई यू कैन 1 2 3 बाय बाय फ्रेंड्स, भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. आय होप तुम्हाला आमचा परुळेकर बीच आवडला असेल. एंड वी आर टेकिंग ऑल द कचरा होम, वी आर नॉट लिटरिंग एनीथिंग हियर. एक्झॅक्टली, सगळा कचरा घरी घेऊन चाललेले आहेत आम्ही. समुद्रावरती काही समुद्रावरतीच नाही, कुठेही फिरायला गेल्यानंतर कचरा करायचा नाही, घरी घेऊन जा. बाय बाय, सबस्क्राइब टू वसई करू विल्डा.